कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्वच परीक्षा ही तातडीने घेण्यात आली होती। यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे परीक्षा घेण्यात आल्या होत्या, परंतु नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे अनेकांना ऑफलाईन परीक्षा देण्यात आल्या। पीपल्स महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा झाल्या होत्या। केंद्र सरकारचा 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करा असे आदेश दिल्यानंतर विद्यापीठाने घाईगडबडीमध्ये पीपल्स महाविद्यालयातील जे विद्यार्थी फर्स्ट रँकमध्ये येणारे होते अशा जवळपास 60 ते 70% विद्यार्थ्यांचे निकाल नापास लावले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर नाराजगी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला। आमचा मार्क मेमो येण्याअगोदर पेपरची फेरतपासणी करून चूक सुधारा, अन्यथा आम्ही आक्रोश आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। जिल्हा प्रतिनिधी मदनपाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं BA तृतीय वर्षाचा निकाल काल लागलेला होता आणि या निकालाच्या नंतर असं लक्षात आलेलं आहे की अनेक विषयांचे निकालच त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले नाहीत। अनेक मुलं म्हणजे जवळपास पीपल्स कॉलेजच्या 50 ते 60% मुलं नापास झालेली आहेत। काही विषय काय झालेला आहे की स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने मार्चमध्ये घेणाऱ्या परीक्षा त्या ऑक्टोबरमध्ये घेतल्या आणि राज्यपालांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे निकाल 31 ऑक्टोबरच्या आत घोषित करण्याचं त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्यामुळं त्यांनी हा निकाल घाईघाईनं लावलेला आहे। त्यामुळं काय झालेलं आहे की मुलांच्या हातामध्ये ज्या प्रश्नपत्रिका पडल्या आणि त्यांच्या OMR शीटवर त्यांनी जी उत्तरं लिहिली त्यापेक्षा वेगळे OMR चे कोड्स हे विद्यापीठामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं BA थर्ड इयरचे विद्यार्थी अनेक विषयाचे नापास झालेले आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणून आत्ता मार्क गुणपत्रिका मुलांच्या हातात पडण्याच्या अगोदरच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यामध्ये लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे। कारण एका बाजूला आपण असं म्हणत आहोत की कोरोनाचा काळ आहे, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळलं पाहिजे, जर एवढे हजारो विद्यार्थी म्हणजे 4 जिल्ह्यामधून जर ते नांदेडला येऊ लागले तर त्यांचा आर्थिक फटकाही खूप मोठा आहे आणि सोशल डिस्टन्सिंग न झाल्यामुळे जो बोजवारा उडेल ती गोष्ट वेगळी आहे। आणि त्याच्यामुळे 4ही जिल्ह्यातले विद्यार्थी विद्यापीठाला यावं असं कुलगुरूंना अपेक्षित आहे का, परीक्षा विभागाच्या प्रमुखांना हे अपेक्षित आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून हा प्रश्न नीटपणे हाताळण्याची गरज आहे। मुलांना त्यांच्या हातामध्ये गुणपत्रिका देण्याची घाई करण्यापेक्षा अगोदर मुलांचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे। आज माझ्या बाजूला ही सगळी BA थर्ड इयरची मुलं आहेत, ती अनेकदा मला फोन केली आणि त्याच्यामुळं मी त्यांचं काय प्रश्न आहे मुळामध्ये म्हणून समजावून घेण्यासाठी आलो। माझ्या हे लक्षात आलेलं आहे की विशेषतः काही विषयाच्या बाबतीमध्ये हा अन्याय झालेला आहे, अर्थात मुलांच्या हातामध्ये गुणपत्रिका पडल्याशिवाय काहीही कळणार नाही, परंतु 100% मुलं नापास होणं ही अतिशय कठीण आणि अतिशय अवघड अशा पद्धतीची गोष्ट आहे। आमच्या वर्गातली अतिशय मेरिटची मुलं नापास झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। म्हणून या मुद्द्याकडे कुलगुरूंनी आणि परीक्षा विभागाने तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे। विद्यापीठाकडून मागणी काय तुमच्या? आता आमची विद्यापीठाकडून पहिली मागणी ही आहे की 60-60% मुलं ह्या कोविड काळामध्ये नापास झालेत, हा एक पहिला मुद्दा अतिशय गंभीर आहे। लोकप्रशासनासारखा विषय हा ज्यांचा होता, काय प्रश्न आहे सांगा? जे ऑनलाईन मध्ये परीक्षा पास दिले ते पास झालेत आणि PA म्हणून जेवढे विद्यार्थी होते त्यापैकी 90% मुलं नापास झाले। ऑफलाईन वाले जवळपास सगळे नापास झालेले आहेत, त्याच्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन हा जो घोळ केलेला आहे त्या घोळामध्ये ऑफलाईन वाल्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाकडे विद्यापीठाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। अजून तुम्हाला काही म्हणायचं असेल तर बोला। इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या दिवशीच एक तर पेपर आम्हाला शिकवला 6 महिने एक पेपर आणि एक्झामच्या टायमिंगला त्यांनी दुसरा पेपर दिला, तो पेपर यायला पण जवळपास 1/2 तास उशीर झाला होता। तो आम्ही असा तसा सोडवला तर आता रिझल्टच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली 99% विद्यार्थी नापास आहेत सगळे ऑफलाईन एक्झाम दिलेले, आणि ऑनलाईनवाले काही पास झालेले आहेत। PA बाबतीत पण तसंच आहे, ज्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली PA हा विषय आमचा, त्यामध्ये 99% मुलं ऑफलाईन दिलेले नापास आहेत। या दोन विषयाचा भरपूर गोळ आहे आणि बाकीच्या विषयाचं पण तसंच चाललंय जवळपास, म्हणजे निकालच फार कमी लागलेला आहे। एक तर घाईमध्ये निकाल दिला, आज आम्ही पहिल्यांदा रिझल्ट बघितलो सकाळी तेव्हा अक्षरशः सगळ्यांना धक्काच बसला, माहिती आहे
म्हणजे एकमेकांना फोन कॉल्स केलो ज्याच्याकडून अपेक्षा पण नव्हती. मिरिट मधले विद्यार्थी पण नापास झाले, त्यामुळे खूप मोठा धक्का सगळ्याच विद्यार्थ्यांना बसलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांची प्रशासनानं आणि युनिव्हर्सिटीनी तात्पुरतेनं आम्हाला काय तो निकाल द्यावा हे फार गरजेचं आहे. आता थोड्याच दिवसात आमच्या एमएचे एंट्रन्स होतील, कुठलेच पाऊल आम्ही उचलू शकणार नाही जर हा रिझल्ट असाच गोंधळात राहिला तर. आणि मेन म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांनी सगळे नापास झाले तर पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे पुढचं एज्युकेशनच्या बाबतीत आम्ही काहीही पाऊल उचलू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाकडं आणि युनिव्हर्सिटीकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर काय तो रिझल्ट आम्हाला द्यावा. काय तो म्हणण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी जेव्हा क्रॉस चेक केला होता तेव्हा आम्ही सर 35 ते 38 मार्क आमचे येत होते, 40 पैकी 40 मार्काचा आमचा क्वेश्चन पेपर. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तर 38 आन्सर आमच्या बरोबर आहेत जेव्हा आम्ही पेपर देऊन बाहेर आलो आमच्या रिचेक केलं तेव्हा. आणि आम्ही अक्षरशः आता रिझल्ट बघतोय तर 0% रिझल्ट आहे आमचा, 0. एकही विद्यार्थी पास झालेला नाही आहे इकॉनॉमिक्स आणि पीएच सब्जेक्टमध्ये. बाकी रिझल्ट आता मार्कशीट आल्यावरच कळणार आहे की कोणता विषय गेला. आज आम्ही खूपच वाईट परिस्थितीमध्ये इथं जमलेलो आहोत. आम्हाला काही शोक नाही. जवळपास आम्ही 40-40, 50-50 किलोमीटर दूर वरून कॉलेजमध्ये आलो आहोत की आमच्या प्राध्यापकांना भेटण्यासाठी, आमच्या प्रिन्सिपल सरांना भेटण्यासाठी. जवळपास आमच्या कॉलेजचा 70% निकाल लागलेला आहे फेल. आमच्या कॉलेजचाच नाही तर असा प्रकारे आपल्या संपूर्ण विद्यापीठात आलेला आहे. यासाठी जबाबदार कोण? आम्ही स्वतः की प्रशासन किंवा विद्यापीठ? ही आम्हाला मोठा संभ्रम आहे. कारण खरं तर आमच्या आयुष्याची सुरुवात इथूनच होते, डिग्री लेवलपासून. पण आमचं आयुष्य चांगलं इथं मातीत घालण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही काय पाऊल उचलायचं हे आम्हाला चांगलं डोक्यात, म्हणजे आमच्या एक असं भिनलं आहे की बाबा आम्ही उद्या प्रकारे आत्महत्या करू की एखादी याची हत्या करू, अशा प्रकारचा आमच्या मनामध्ये गोंधळ चालला आहे. तर आम्ही आता चांगल्या प्रकारे एकदम सुशिक्षित आहोत, त्याच्यामुळं आम्ही चांगल्या प्रकारे विनंत्या अर्ज करून अशा प्रकारचे काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज उद्या आमची मार्कशीट येण्याच्या अगोदर जर आम्हाला 500 निकाल नाही आले तर उद्या नाहीतर परवाच्या दिवशी आम्ही सरळ कुलगुरूंच्या विरोधात, परीक्षा प्रमुखांच्या विरोधात आणि संपूर्ण प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. कोरोनाचा काळ असेल पण आमचा कोरोना आमच्या जीवापेक्षा मोठा नाही. जर आम्ही इथंच जर फेल झालो तर आम्हाला समोरचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही उद्या हजारोंच्या संख्येनं प्रशासनाच्या समोर, विद्यापीठांच्या सर्व प्रयोगशाळांच्या समोर ही आम्ही मांडणार आहोत. त्याच्यासाठी परीक्षांची पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आम्हाला सर्वांना योग्य ते निकाल द्यावा. कारण जवळपास 95-90% निकाल फेल आलेला आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो की त्यांनी आमचा निकाल चांगल्या प्रकारे द्यावा, नाहीतर अन्यथा उद्या हजारोंच्या संख्येने जाळपोळ, तोडफोड, सगळ्याच प्रकारची तोडफोड होईल.